आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप नेन बातम्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय भरलं. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला पाचवा तलाव. सर्व धरणात मिळून 89.10% जलसाठा. मिठी नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता नदीला पूर प्रतिबंधक दरवाजे बसवण्यात येणार. तर मिठी नदीला 25 पूर प्रतिबंधक दरवाजे बसवण्याचा महापालिकेचा निर्णय. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त. पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान तर 25 सप्टेंबरला निकाल. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार. प्रकल्पांतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी आता घरं बांधली जातील. मुंबईतून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख महिलांचे अर्ज. अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू तर प्रतितास 40 अर्जांची छाननी करण्याचे पालिकेचे आदेश. अकुर्ले मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी नव्यानं पादचारी पूल उभारणार. पादचारी पुलासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित. पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.